नमस्कार, बी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष मालिकेमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. त्याचबरोबर रत्नशास्त्री अनु मोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. राशीचक्रातल्या सातव्या राशीपर्यंत आपला हा प्रवास येऊन थांबलेला आहे. वेगवेगळ्या राशींवर आपण विस्तृत चर्चा करत आहोत. आता आपण बघणार आहोत सातवी रास तुळ रास. राशीचक्रातील जी सातवी राशी आहे ती आहे तुळ राशी. आणि ह्या राशीचा जे राशी स्वामी आहे ते शुक्र आहे. शुक्राप्रमाणेच ही राशी चमकदार, एकदम दणदणीत, संयमी अच्छा हां आहे. आणि ही वायू तत्वाची रास आहे. अच्छा, म्हणजे वृषभेतला शुक्र आणि तुळमधला शुक्र हा वेगवेगळा आहे. वेगवेगळा आहे. जसं आपण आता ह्याचं चिन्ह बघतो, जे तुळ राशीचं चिन्ह आहे की एक माणूस जे आहे, एक व्यक्ती हातात तराजू घेऊन उभा आहे, त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. बरोबर. हे आपल्या बघता एक क्षणी दिसतो. तर हे का असावं की सेम असा ह्या राशीचा स्वभाव आहे की जेव्हा ही राशी काही निर्णय घेताना, काही म्हणताना, जे कुणी चुकीचं वागलं तर हे आपले कोण आहेत काय बघत नाही. हे म्हणजे न्याय करणारी राशी आहे, अन्यायाविरुद्ध लढणारी राशी आहे. अच्छा. तितकीच हसमुख, जगणारी, खुश मिजाज राशी आहे. ह्याचे एक संयमी, जसं बोलतो ना की एक माणसाला काय पाहिजे, बॅलेन्स्ड कायम ह्या ह्याच्यात असतात की कसं आपल्या म्हणजे कसं जगायचं, बॅलेन्स राहायचा, ह्या लोकांना पण जपायचं, इथं पण जपायचं. म्हणजे सगळीच गोष्ट, म्हणजे सगळ्याच गोष्टी तोलून मापून केलेल्या, तोलून मापून करून. त्याच्यामुळे ह्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. हे सगळे ह्यांना भोगावे लागतात, फायदे पण तोटे पण. जेव्हा हे न्याय करतात, डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. पट्टीचा अर्थच आहे की समोर कोण आहे, वडील आहे, बायको आहे, मुलं आहेत किंवा नवरा आहे, हे काही विचार करत नाही. चूक म्हणजे चूक. हे चुकीला धरून ते काम करणार की त्यांना ते नाही, हे चुकलेलं आहे, त्याला माफी नाही, अशी हे लोक आहेत. म्हणजे ह्या राशीचा हे स्वभाव आहे. अच्छा. आणि मग जसं मी मगाशी म्हणाले तसं ह्यातला शुक्र वेगळा कसा, जो वृषभेत आहे त्याच्यापेक्षा वेगळा कसा? त्याचं कारण म्हणजे तुळ राशीचा जे शुक्र आहे तो संयमी आहे म्हटले. त्याला पण सुंदरता आवडते, छान टिपटॉप राहणं आवडतो, खाण्यामध्ये उत्कृष्ट छान खाणं आवडतं. वृषभेचा कसं आहे की तो कलावंतानं, म्हणजे कलाकारीनं भरलेला आहे, तो चंचल आहे, त्याला सुंदरता आवडते. जसे गोकुळाचा आपण बोलले ना, कृष्णासारखा. आणि ह्याच्यातला जे आहे तो शांत, स्थिर. हा फरक आहे. हा फरक आहे. हा स्थिर आहे. ह्याच्यातले जे तुम्ही बघितलं, ह्याचं एक व्यक्तिमत्व, जे तुळ राशीचे व्यक्ती आहेत, ही लोक कशी असतात की तुम्हाला एकदम शांत स्वभावाची, नाजूक तब्येतीची, एकदम सुंदर, आकर्षक दिसणार. काही वेळेस ही लोक काही लोकांना आवडतात, काही आवडत नाही. की नाजूकता कुणाला जास्त आवडत नाही आहे, पण स्वभावामध्ये कितीही संकट आला तरी ही लोक शांतपणे त्याला सांभाळतात. अच्छा. त्या संकटांना व्यवस्थित घाबरून जात नाही की त्यांना माहीत आहे की कसं हाताळायचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत ते विचारपूर्वक आणि बॅलेन्स करून करून, म्हणजे एका एका वेळी त्यांची मनाची तयारी असते की असल्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडले की आपल्याला कसं सांभाळायचं आहे. ह्या राशीतले लोक जे आहेत ते जास्त रडणं धोणं करत नाही, ऍक्शन करण्यावर यांचा जास्त भर असतो. अच्छा. ठीक आहे ना, झालं तर माझ्या आयुष्यात हे झालं, ठीक आहे पुढे बघूया, अशी आहे. बरोबर. आणि मग ह्याच्यामध्ये कोणती कोणती नक्षत्र येतात तुळ? जे आपले आहे हस्त नक्षत्र, स्वाती नक्षत्राचे चारही चरण ह्याच्यात आहेत. हे सगळं विशाखा नक्षत्राचे तीन चरण ह्याच्यात येतात. अच्छा. आणि जे स्वाती नक्षत्र आहे ते नक्षत्राचे व्यक्ती जर तुळ राशीचे आहे तर ते प्युअर तुळ राशी. ते स्वभाव न स्वभाव त्यांच्यात भरलेला आहे. स्वाती नक्षत्रात येऊन तुळ राशी संपूर्ण होते. म्हणजे ओरिजिनल तुळ राशीचे व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यातनं जास्त भरून दिसून येतो. अच्छा. ह्या प्रकारे हे राशीचे नक्षत्र आहेत. विशाखा नक्षत्राची शक्यतो शांती करावी लागते. ह्या नक्षत्राला थोडस ते जड नक्षत्र मानला गेले. हा. आणि जे आपले चित्रा नक्षत्र आहे तो
हे कन्या राशीतला राहिलेला नक्षत्र इथं कंटिन्यू होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणालात की हस्त पण आहे. हां, ते कन्या राशी, कन्या राशीत. हां, हस्त आणि जे चित्राचे जे चरण आहे ते राहिलेले चरण इथं पूर्ण होतात, तिसरा आणि चौथा चरण. अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि स्वातीचे चार आपले आणि विशाखाचे तीन नक्षत्र. अच्छा, त्यामध्ये स्वाती वेगळं आणि विशाखाला जड जाते म्हणजे काय होतंय ना? काही आपले आता जसे प्रत्येक राशीला तीन गण असतात, मानवगण, देवगण, राक्षसगण. विशाखा नक्षत्राचे व्यक्ती जे आहे त्यांचा गण असतो राक्षसगण. तर तो राक्षस म्हटले की जरा वाईट मानलं गेलंय, की ते स्वभाव मध्ये ते म्हणतात की नाही स्वभाव मध्ये पण तसले येतात, गुण येतात. त्या गुण येऊ नये, राक्षसासारखं वागू नये. आणि यांची कामं जेव्हा होत असताना त्यांना त्रास खूप होतो. एखादा वेळेस म्हणजे आजारपण येणं, सतत त्रास होणं, काही काम करताना ते काम लवकर नाही होणे, ह्याच्यामुळे त्याची शांती केली जाते विशाखा नक्षत्राची. की त्याच्यामुळे ह्या राशीचे लोकांना, विशाखा नक्षत्राचे लोकांना त्रास होणे त्याच्यासाठी. आणि मग आता ह्या राशीमध्ये पुरुषांचा स्वभाव वेगळा असतो आणि स्त्रियांचा स्वभाव वेगळा असतो का? ह्याचे जर तुम्ही पुरुष बघितले, पुरुष मंडळी जे आहेत तूळ राशीचे, हे दिसायला आकर्षक, त्यांचे डोळे मोहक असतात. म्हणजे शुक्राची राशी असल्यामुळे ते शुक्रासारखे एकदम चमकदार व्यक्तिमत्व, पण थोडासा हलकासा नाजूक पण, म्हणजे धडाडीपणा सिंह आणि मेषेसारखा ह्या राशीचे पुरुषांमध्ये दिसत नाही. स्थिर असतात, संयमी, सहज सहज बोलताना हे ते शांतपणे बोलणार. थोडा ह्यानं जास्त वरडलेला मोठ्यानं बोलणं जमत नाही. हे राशीचे जे व्यक्ती आहेत ते कुठलाही निर्णय घेताना विचार करून घेणार. ह्या राशीचे जर लोकांना तुम्ही बोलला की आपण कीर्तन ऐकायला जाऊया किंवा जास्त कुठले तर देवधर्म करूया, तर त्याच्यापेक्षाही लोक वैज्ञानिक गोष्टीकडे, सायन्सकडे त्याच्यात जास्त उत्सुक असतात. बरोबर, ही राशी खूप प्रॅक्टिकली विचार करणार, विचार करून जास्त माहिती घेणारी, जिथं त्यांचा फायदा आहे तिथे हे जाणं जास्त पसंत करतात. हे राशीचे व्यक्ती जे आहेत जर ह्यांना तुम्ही जज बोलले की ते एक व्यवस्थित न्यायाधीश आहेत. इतकंच आहे की यांच्या समोर कोण आहे ते बघत, ते बाकीच्या गोष्टी बघत नाही. त्यांचा पॉइंट एकच असतो की चूक आहे, ह्याच्यामुळे थोडासा यांना त्रास पण होतो, मानसिक आपली माणसं दुखावली जात असते. आणि बाकीच्या कसं आहे की तूळ राशीचे जे व्यक्ती आहेत ह्यांना एक आहे की ते प्रत्येक वेळीस इथं पण समाज दोन दगडावर पाय ठेवल्यावर काय परिस्थिती होते, हा हे पण ह्याच्या हे पण त्यांना खूप फेस करावं लागतं. त्यांना सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं, त्यामुळे ते अडचणी देतात. हा, पण एक आहे की कला गुणानं भरलेली आहे. शुक्र म्हणजे कला गुण खूप आले, शिकण्याची वृत्ती आली. शिक्षण क्षेत्रात हे खूप पुढे पर्यंत जातात. एखादा जॉब करताना ही लोक शक्यतो तेवढं चूक करायला जात नाही, काम मध्ये परफेक्ट असतात. ह्यांना माहिती असते, जाणीव असते गोष्टींची, त्याच्यामुळे उच्च पद प्राप्त करतात. अच्छा, आणि मग स्त्रिया तशाच असतात की थोड्या वेगळ्या असतात? ते स्त्रिया पण सुंदर, शुक्रानं भरलेले असल्यामुळे व्यक्तिमत्व सुंदर, सतत हसणारे, ह्यांचे चेहरा हसणारा, स्वच्छ राहणार, सुंदर राहणार. बोलले मी की एज्युकेशन, शिक्षणामध्ये उंच. ह्या राशीत एक आहे की ह्या राशीचे खूप तुम्हाला गव्हर्नमेंट अधिकारी मिळणार. का? म्हणजे ह्या राशीचं जे आहे नक्षत्र, जे स्वातियाला, विशाखा किंवा चित्रामध्ये एज्युकेशन भरलेलं आहे, म्हणजे हे लोक खूप मोठी पदवी रास आहे. हा, पद अधिकार पदावर तुम्हाला तूळ राशीची व्यक्ती मिळणार. एखादा अधिकारी, शांत बसलेले महिला पण उंच पदावर आहेत. अच्छा, तूळ राशीच्या व्यक्तींचं कुणाशी जमतं जास्त? तूळ राशीची लोक ही धनु राशी बरोबर छान जमतात. मिथुने बरोबर ह्यांचा जमतं, का मिथुनी बोलणारी रास आहे आणि ह्यांचा ते मित्र ग्रह असल्यामुळे ह्यांच्याशी ते छान, बाकीचे सगळ्यांशी त्यांचा जमणार, पण थोडासा मीन राशी बरोबर त्यांचा कमी. म्हणजे मीन राशी ही देवधर्मांना भरलेली राशी आहे. मीन राशीचा गुरु राशी स्वामी येतो ना? हा, गुरु येतं, प्रॅक्टिकली नाही आहे.
मीन राशी त्यांचं एक आध्यात्मिककडे जास्त वळण असतो आणि तूळ राशीचा तसा नाही. तूळ राशीचे जे लोक आहेत सगळ्यांना सांभाळून घेतात, सगळ्या राशींना ते सांभाळून घेतात, कुंभ असू दे बाकीचे. फक्त त्यांना कसं आहे की जास्त जिथं फायदा म्हणजे जिथं जे लोक काम करतात कर्तव्य करतात तिथं त्यांचा जास्त, त्यांना खाली बसण्यात काही रस नसतो. हे समाजसेवामध्ये पण जास्त असतात, मोठे मोठे जे समाजसेविका आहेत ते पण तूळ राशीचे आहेत. बोलण्यावर सह्य शांतपणे बोलून पटवून देणं, हे वादविवादमध्ये पडत नाही. स्त्रिया पण ह्यांना वाटलं ना की समोरचं भांडणार आहे भांडणार आहे भांडखोर आहे ते शांतपणे साईडला होणार. अच्छा, वादविवाद शक्यतो ते टाळतात. नाही उलट मला वेगळं वाटत होतं, कारण ते म्हणजे न्याय देणारे असल्यामुळं अशी कुठं वादविवाद होत असेल तर ते स्वतःहून पुढे जातात का आणि ते न्याय करायला जातात का असं वाटत होतं मला. नाही ते वादविवादात स्वतः भांडखोर नाहीये. नाही पण एखादी गोष्ट चूक की बरोबर हे सांगण्यासाठी ते स्वतःहून पुढाकार घेतात का. शांतपणे शांतपणे अग्रेसिव्ह नाहीये आणि ह्यांचा लोक ऐकणार पण का, म्हणजे ह्यांना कसं काय समजून सांगायचंय ते बोलता येतं, व्यवस्थित पॉइंट ठेवता येतं, विविध बोलतात ना मुद्द्यांवर बोलणार. बोलायला सांगितलं की तूळ राशीचा व्यक्ती किंवा महिला व्यवस्थित बोलू शकते. महिलाला विचारले की ती आपले परपंचिक गोष्टीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबद्दल तिला बारीक ते बारीक गोष्ट माहीत असते, त्यांचा ऑब्झर्वेशन खूप सुंदर असतो. हे व्यक्तीला ओळखतात खूप सुंदर ते बघताना की काय आहे मुलांचं असू दे काय कुणाला काय आवडतं आणि कसं आपल्याला राहायला पाहिजे आणि त्यांना काय द्यायला पाहिजे. हा मनाविरुद्ध घटना झाली की ते थोडा नाराज होतात, त्यांना ते थोडं सांभाळता येत नाही किंवा ते शांत राहणं पसंत करतात. अशा एक साईडला होयचं शांत राहायचं, ते जास्त वादविवादामध्ये न पडता स्वतःच मार्ग वेगळं करून चालत. अच्छा, तिथंच अडकून राहत नाही. हे महिला ह्या टाईपचे असतात त्यांचे. अच्छा, म्हणजे आता आपण मित्र राशी बघितल्या म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांशीच त्यांचं जमतं, त्यातल्या त्यात मीन बरोबर त्यांची थोडीशी अडचण होऊ शकते. मग आता ह्या सगळ्यात या अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी कोणता शुभ वार आहे किंवा शुभ धातू कोणता आहे त्यांच्यासाठी. तूळ राशीचे जे व्यक्ती आहे त्यांच्यासाठी जे शुभ अंक हा 6 शुक्राचा अंक आहे. शक्यतो तूळ राशीचे सगळेच जे आहेत मंडळी आहेत त्यांनी 6 अंक फॉलो करावा. हा आणि शुभ रंग जे म्हटले की पिंक कलर ह्यांना खूप, गुलाबी पिंक डार्क गुलाबी हे त्यांच्यासाठी शुभ आहे. पण ह्या लोकांना जास्त निळा पांढरा आवडतो. ह्या टाईपचे आहेत की निळा पांढरा पण चालतं, पण जास्तीत जास्त गुलाबी पिंक का म्हणजे प्रेमाची रास आहे. शुक्र असल्यामुळे प्रेम प्रकट प्रेम त्यांना पण पाहिजे असतं, ते देणारी पण आहे. हा सांभाळ मित्रांमध्ये पण म्हटले की हे खूप सुंदर मित्र असतात, सगळ्यांचे आवडीचे म्हणतात की नाही व्यक्तिमत्व. एक ग्रुपमध्ये एक असतं ना एक आवडीचा व्यक्ती आहे, गोड व्यक्ती आहे, हवीशी वाटणारी गोड व्यक्ती आहे, कुणाची पर्सनॅलिटी आवडते, कुणाचा धडाडी पण आवडतो मित्रांमध्ये, हा असं आहे हा असं आहे, तर हा प्रेमळ आहे शांत आहे म्हणून तिला सगळे प्रेम करतात. ह्या टाईपचे महिला पुरुष आहेत आणि ह्यांचा जे धातू आहे तो चांदी. शुक्रासाठी प्लॅटिनियम व्हाईट गोल्ड त्यांच्यासाठी शुभ आहे. आणि जे शुभरत्न म्हटले की डायमंड, बरोबर डायमंड ह्या लोकांनी वापरावं. त्याच्याच बरोबर हिऱ्याबरोबर ही लोक व्हाईट पुष्करास व्हाईट झिरकॉन हा वापरू शकतात. फिरोजा रत्न आहे तो वापरू शकतात, ओपल वापरू शकतात. हे शुक्रासाठी आहेत हे सगळे रत्न आहे का, म्हणजे डायमंड इतकं महाग असल्यामुळे सगळ्यांना इच्छा असते की आपल्या अल्टरनेट सम सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही हे बाकीचे स्टोन पण वापरू शकता. ज्यांचा शुक्र कमीच आहे, आता राशी तूळ राशी आहे, तूळ राशी स्वामी पण शुक्र आहे, पण शुक्र जर कमीच आहे तिच्या तिला तितकी ताकद नाही आहे तर राशी कमजोर पडते. बरोबर, त्या राशीला अशक्त राशी म्हटली जाते की माझं इतकंच सुंदर सगळं आहे. होतं ना की मी कधी कधी काय होते की काही माझ्याकडे येतात क्लायंट कस्टमर तर बोलतात की आमची राशी तूळ आहे शुक्र आहे, तर शुक्राला खूप मोठा मानलं गेले तरी सुद्धा माझ्याबरोबर असं मॅडम का होतं की
कुठल्याच कामात यश नाही आहे, प्रगती नाही आहे, तर तेव्हा आम्ही जेव्हा त्यांचा अभ्यास करतो तर त्याच्यात त्यांचं शुक्र कमीच आहे, त्याच्यामुळे पण त्यांना हवे तसे रिझल्ट मिळत नाही, जे ते करायला जातात त्याच्यात त्यांना यश होत नाही, तर ते लोक जरा डिस्टर्ब होतात. बोलतो की दुसऱ्यांना ते छान समजू शकतात पण स्वतःचा दुःख कुणाला सांगू शकत नाही, ते स्वतःही सहन करत असतात, मग त्याच्यामुळे पण त्यांना खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा. त्यांनी हिरा वापरावा, तर बऱ्यापैकी त्यांना फरक पडतो. हिरा वापरू ते म्हणजे डोळे बंद करून वापरू शकतो त्या राशीचे लोकांना, स्वामी राशी स्वामी शुक्र असल्यामुळे. ह्याच्यात काही नाही की कुठल्या घरात बसले, लग्नस्थानी असेल तर वापरा, सेकंड राशीवर यूज करू शकतात हे लोक. मग तसा अजून कोणता ग्रह यांच्या कुंडलीमध्ये असेल तुळ राशीच्या तर त्यांना आणखीन फायदा होऊ शकतो, म्हणजे शुक्राबरोबर की कुणाचा योग हा चांगला योग असा मानला जातो. बुध शुक्र हा देणारा सुंदरता, कला, बोलतो ना एक मोहक पर्सनॅलिटी, आकर्षण देतो. तसंच जर ह्या सगळ्या गोष्टींबरोबर तुमचं बुध पण उंचेचा असेल तर तुम्ही त्या हिला ते कुठेपर्यंत घेऊन जात आहे, म्हणजे शुक्राला त्या बुद्धीची जोड मिळेल आणि ही लोक योग्य ते निर्णय घेऊ शकतात. जर ह्यांना धडाडी पाहिजे असेल, थोडासा व्यक्तिमत्व मध्ये पॉवर पाहिजे असेल तर जेव्हा सूर्य उंचीचा असेल तर ते पर्सनॅलिटी मध्ये पण आणखी निखार येतो. हा आणि गुरु छान असेल तर ही लोक आणखीन सुंदरतेना लोकांना जमवून घेतात. ठीक आहे, प्रत्येक ग्रहांचा वेगवेगळं त्यांना एक साथ आहे, त्याच्यामुळे ते वेगवेगळा प्रभाव पडतच असतो. हा तुम्ही आता म्हणालात की न्याय क्षेत्रामध्ये यांनी आपलं करिअर करावं तर त्यांना असेल तर तसं अजून कोणती कोणती कार्यक्षेत्र आहेत की त्यांनी तिथं जावं? हो, हे जे व्यक्ती आहेत म्हणजे स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, जर ह्यांना करिअर बाबतीत विचार करायचा असेल तर हे मोठे अधिकारी, गव्हर्नमेंट अधिकारी, तुम्हाला GST क्षेत्र असू दे किंवा इन्कम टॅक्स असू दे, ह्याच्यामध्ये हे लोक खूप सॉफ्टली आणि छान काम करू शकतात. का म्हणजे तिथं त्या ह्या लोकांची गरज आहे. ह्याच्याच बरोबर हे न्यायाधीश, जज आणि वकील, वकिलांना बोलायचं असतं अग्रेसिव्ह न बोलता शांतपणे ही मांडू शकतात की काय करायला हवं. ह्याच्याच बरोबर ही लोक जी आहेत डॉक्टर, वैज्ञानिक, सायंटिस्ट. सायंटिस्ट लोकांना तुम्ही बघितलंय ना की एका धुंदीत काम करत असतात, बरोबर आपलं कार्य करत असतात ते शांतपणे. अच्छा, त्याच्यात ते आपलं म्हणजे पूर्ण देतात. पण हे लोक जरा सौंदर्य प्रेमी आहेत तर ह्यांना स्वतःला पण जपणं आवडतं. अच्छा, म्हणजे आपण तुळ राशीविषयी चर्चा करतोय, कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल हेही आपण जाणून घेतलं, अजूनही काही जाणून घेणार आहोत, पण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.